प्रत्येक जोडप्याला वाटतं की आपलं स्वतःचं एकतरी मूल असावं पण प्रत्येक जोडप्यास निसर्गत स्वतःचं मूल होईलच असं नाही आहे गेल्या दोन दशकांमध्ये भावना दिलीप चंदवानी हेतगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आजचा आपला विषय आहे गर्भधारणेसाठी सखोल उपचार आणि आपल्याला याविषयी माहिती देतील डॉक्टर संदीप माने सर दे सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार डॉक्टर नमस्कार संदीप माने यांनी इंग्लंडमधील रॉयल महाविद्यालयातून स्त्रीरोग आणि वंध्यत्व निवारण विषयात डॉक्टरेट केलेलं आहे यशाच्या शिखरावरून तब्बल बारा वर्षांनंतर आपल्या ज्ञानाचा भारतातील लोकांना उपयोग करून देण्यासाठी ते मायदेशी परतलेत ओरिजिन इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटरची स्थापना करून त्यांच्या कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांनी जगभरातील अनेक जोडप्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत त्यांची बी बी सी वर्ल्ड न्यूजने देखील दखल घेतली आहे सामाजिक बांधिलकीची जाणीव असल्यानं ओरिजिन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमार्फेत त्यांनी बिघडत चाललेलं डॉक्टर पेशंटचं नातं सुधारण्यासाठी सुसंवाद अभियानाची चळवळ देखील सुरू केली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाबरोबरच व्यक्तिमत्व विकास घडवून अत्याधुनिक आरोग्य सेवेचं स्वप्न ते आहेत नुकतंच डॉक्टर संदीप माने अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय सुसंवाद प्रशिक्षण कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते तसंच मॉडर्न मेडिसिनवर विश्वास ठेवणाऱ्या लंडनसारख्या ठिकाणी मेडिटेशनच्या मदतीनं वंध्यत्व निवारण या विषयावर बोलण्याचा त्यांनी मान मिळवला होता आता आपण विषयाला सुरुवात करूया डॉक्टर लग्नानंतर जर दोन वर्षात गर्भधारणा होत नसेल तर त्या जोडप्यांनी खरं तर काय करण्याची गरज आहे सुरुवातीला लग्नानंतरच्या काळात प्रत्येकाची अपेक्षा असते की प्रेग्नन्सी सहजासहजी व्हावी आणि त्यासाठी एक सहा महिने वर्षभर दीड ते दोन वर्ष तीस वर्षाच्या आत वय असेल स्त्रीचं तर दोन वर्षांपर्यंत ठीक आहे तीस ते पस्तीस असेल तर एकच वर्ष पस्तीस ते चाळीस असेल तर सहा महिने आणि चाळीसच्या नंतर तर काहीच वेळ उरलेला नसतो अशा प्रकारे जर वेळ गेला तर काळजी वाढते आणि मग अशा वेळेला त्यांना एवढंच सांगावं पाहिजे महत्वाचं की प्लीज तुम्ही प्रॉपर माहिती घेऊन योग्य ठिकाणी सुरुवातीच्या चाचण्या कराव्या काही एखादी गोष्ट अचानक असते सगळ्याच गोष्टी काही आपल्याला दिसत नसतात मग अचानक नवीन गोष्ट घडली तर त्याला उपाय योग्य व्हायला लागतात वेळ वाचतो तर त्यांनी ती योग्य चाचण्या कराव्या त्याच्यामध्ये योग्य ठिकाणी जाऊन लॅप्रोस्कोपी कधी दुर्बिणीच्या तपासाचा विषय असतो तिथे व्यवस्थित दुर्बिणीचे तपास होऊन पुढे जावं आणि वेळ आली तर ज्या प्रकारे पावलं घ्यायला लागते तिथे घाबरू नये कारण मग ती वेळ आली आपल्यावर आणि ती वेळ आली तर आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा सा वापर त्या त्या वेळेला नाही केला तर त्याचा उपयोग काय झाला आपल्यासाठी सो आय थिंक लोकांनी ओपन माइंड ठेवून समजून काम करावं निश्चितच खरंतर डॉक्टर अनेक रुग्णांवर तुम्ही उपचार केलेले आहेत आणि इतक्या वर्षांपासून तुम्ही उपचार देत आहेत आणि एकूणच तुमचा जो अनुभव होता आणि जे उपचार देण्यात आलेले आहेत त्यातीलच एक व्हिडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे कसा राहिला तो तो प्रवास आपण बघूयात हा एक सामाजिक अर्थात शारीरिक शाप आहे आज वंधत्वाशी झुंजणाऱ्यांची संख्या वाढली आहे बदलती जीवनशैली वाढतं वय वाढणार बऱ्याच जोडप्यांना माता पिता होण्यासाठी झुंजावं लागतं अशा वेळी त्यांना आयुआय आय अशा उपचार पद्धतींचा वापर करावा लागतो तेव्हा डॉक्टर खरं तर वंध्यत्व असेल किंवा काही त्रास असेल तर अशा काही उपचार पद्धती आहे जसं या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आय व्ही एफ उपचार पद्धती वापरल्या जातात मात्र डॉक्टर आधी रिपोर्ट्स देखील काढले जातात oh. आणि रिपोर्ट्स नॉर्मल असतील त्यानंतर देखील प्रेग्नेन्सी येत नाही oh. तर त्याचं कारण काय आहे नेमकं का, त्यावेळेस काय उपचार करावेत वेळ जेव्हा लागतोय म्हणताय जसं तुम्ही दीड वर्ष दोन वर्ष गेली आहेत तर जनरली कारण असतं पण त्यातही कारण असायलाच हवे असं नाही तुम्ही ऐकलं असेल पंधरा वर्षानंतर प्रेग्नेन्सी कोणाची झालेली असते पण तसं ऐकून चालत नाही कारण पंधरा वर्षांत सगळ्यांच्या होत नाहीत त्यातल्या हजारापैकी एका दोघांचा चमत्कार घडतो नऊशे अठ्ठ्याण्णव लोकांना होत नसतंय त्यामुळे अशा वेळेला आपण तिथे अडकून नाही पडायला हवं चाचण्या करून तपास करून एखादं स्त्रीबीज शुक्रजंतू गर्भपिशवी ट्यूब असा कुठलाही आजार जर आपल्याला त्याच्यात आढळला तर त्याप्रमाणे पुढं जावं लागतं बरं काहीच नाही आढळलं आणि जनरली मला हे बघायला मिळतं की दहा वर्ष पाच वर्ष गेली आहेत आणि मायड पेशंट पंधरा फाईल घेऊन येतात आणि म्हणतात डॉक्टर साहेब ते म्हणतात की सगळं नॉर्मलच आहे पण ती प्रेग्नन्सी व्हायलाच हवी बस अजून थोडा थांबा मी म्हणतो हे बघा दोन वर्षांचे चार वर्ष समजू शकतो मी पण चार वर्षानंतर नॉर्मल आहे म्हणून ते जस्ट होणारच आहे असं थांबणं चुकतं कारण वय वाढतं वेळ जातो आणि आपले प्रश्न वाढत जातात त्यामुळे नॉर्मल असणं याला आम्ही अनएक्सप्लेन्ड म्हणतो की जे म्हणजे शुक्रजंतू स्त्रीबीज ट्यूब्स आणि गर्भपिशवी सगळे नॉर्मल असून सुद्धा दोन काय चार वर्ष गेली तर त्याला अनएक्सप्लेन म्हटलं जातं mm -hmm. जे आमच्या सायन्सच्या कपॅसिटीच्या बाहेरच असू शकतं mm -hmm. मायक्रोस्कोपिक लेवलला mm -hmm. खरे डॉक्टर मात्र जर दहा ते पंधरा वर्ष होऊन गेलेली असतील आता पण चार संदर्भात बोलत होतो mm -hmm. मात्र जर दहा ते पंधरा वर्ष देखील होऊन गेले असतील आणि त्यानंतर देखील गर्भधारणा होत नसेल तर त्यावेळेस काय उपचार करता येतील बऱ्याच वेळेला काय होतात ना खचतात लोक अशा वेळेला पाच वर्ष होऊन गेली मग त्यांची निराशा हो, त्यांना ते होपलेस हो वाटायला लागलेला असतं त्यांनी तसं न वाटता प्रश्न सोडवता घ्यायला पाहिजे त्यांना अध्यान ॲडव्हान्स उपचारांची गरज लागत असते आय <laughs> आय वगैरे करून झालेलं असतंय दुर्बिणीचा तपास करून झालेला असतो आहे टेस्ट्यू बेबीसुद्धा कधी एक दोनदा झालेला असतं आहे मग अशा वेळेला जर नुसतीच दहा पंधरा वर्ष गेली आहेत तर आपल्याला दिसतंय ते होत नाही आहे <laughs> मग काही वेळेला कठीण निर्णय घ्यायला लागतात वय <laughs> वाढलेलं असतं अशा वेळेला मग स्त्रीबीजं कमजोर असली तर ती बदलावी लागतात ती स्त्रीबीजं आपल्याला कोणाची घेऊन तशा प्रकारे पुढं जायची कधी वेळ येत असते सरोगसी वगैरे हे फार टोकाचे मार्ग झाले जनरली ह्या गोष्टी सगळ्यांना नाही लागत मेजरली कुठली प्रश्न आयु आय आय व्ही एफ किंवा स्त्री बीज बॉरो करून सोडवता येतात खरं म्हणजे आय व्ही एफ आणि आयु आय ह्या उपचार पद्धती वापरल्यानंतर आपण म्हणजे जर गर्भधारणा होत नसेल तर ती होऊ शकते मात्र डॉक्टर ही उपचार किंवा हा उपाय किती वेळा करता येऊ हो शकतो आता कसं आहे ना काही वेळेला हे बरोबर हा प्रश्न छान आहे कारण काही लोकांना खूप गोळ्या खातात गोळ्या दहा वर्ष दोन वर्ष चार वर्ष त्याचे दुष्परिणाम होतात गोळ्या म्हणजे काही शेवटी केमिकल्स आहेत ते हॉर्मोन्स आमच्या बॉडीमध्ये सारखे ढळत राहतात मग त्या गोळ्यांचे दुष्परिणाम होतात त्यामुळे ह्या गोळ्या असतात त्या सहा आठ महिने खाणं वगैरे ठीक आहे स्त्रीबीज बनवण्याच्या गोळ्या हा आयुआय प्रकार असतोय तो सोपा वाटतो आपल्याला वय तीस पस्तीसच्या आत असेल बाकी सगळं जर ठीक आहे आयुआय दोन तीनदा करून बघितलं नाही झालं तर दुर्बिणीचा तपास करतो आपण लॅप्रोस्कोपी करून बघतोय ट्यूब्स बरोबर आहेत का आयुआय का सक्सेसफुल होत नाही आपल्याला तीन वर्ष वगैरे का लागलेली आहेत मग नंतर परत आय आय hmm. सारखा मार्ग दोनदा तीनदा म्हणजे इन टोटल आयुआय सारखी ट्रीटमेंट सहा मे बी सात वेळा ओढून ताणून तेवढी सफिशियंट आणि तेवढ्यात व्हायला ते ते हवं hmm. नाही जर तर मग टेस्ट्यूब बेबी बरं आता टेस्ट ट्यूब बेबी टोकाची ट्रीटमेंट आहे साठ पन्नास टक्के सक्सेस रेट असतो मग अशा वेळेला ती ट्रीटमेंट करताना अपेक्षा वाढतात आपल्या बरं एका वेळेला ती पण सक्सेसफुल जर नाही झालं तर ती दोनदा कधी कोणावर तीनदा पण मात्र दोन ते तीन मध्ये ही ट्रीटमेंट सक्सेसफुल जर नाही झाली तर तर त्याचा अर्थ काही निघायला लागलेला आहे आणि मग नुसताच आय व्ही एफ तर किती वेळा करणार आपण ते मानसिक शारीरिक आर्थिक लेव्हलला खूप त्रास व्हायला लागतो त्यामुळे मग त्यावेळेला अजून पुढं जायचं म्हणजे स्त्री बीज बदलणं वगैरे असे काही मार्ग घ्यायची वेळ येते कधी आणि अशात प्रश्न सुटतो सुटतो मात्र डॉक्टर जर शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा ते नसतीलच तर त्यावर काय उपाय आहेत आता आपण स्त्रीबीजांच्या रोखाने बोललो वयाला स्त्रीच्या वयाला घेऊन बोललो आपण तसंच दुसरी बाजू आहे शुक्रजंतूंची बऱ्याच वेळेला काय होतं ना ते टेस्ट केलेल्या नसतात त्या व्यवस्थित नसतात आणि असं बायस्ट असतात की स्त्रीमध्येच काहीतरी असेल असं एक टिपिकल माइंडसेट असतंय त्यावेळेला ऍक्च्युली शुक्रजंतूंचा तपास चांगला होणं आणि त्याचे काउंट मोटिलिटी त्याची मॉर्फॉलॉजी असं सगळे पॅरामीटर्स जर सगळे बघायला लागतात काही वेळा शून्य आढळतं यंग माणूस आहे अठ्ठावीस आहे तीस आहे आणि त्यांना अचानक धक्का बसतो बापरे रे शुक्रजन तू झिरो कसे काय मग त्यावेळेला घाबरायला नको असतंय ब्लड टेस्ट करून आम्ही हॉर्मोनच्या टेस्ट चेक करतो त्याच्यामध्ये शरीरामध्ये स्त्री शुक्रजन तू बनतायत का ते बनत असतील तर आपल्याला निडळ टाकून काढता येत असतात त्याला घेऊन सुद्धा अनेकांच्या आम्ही प्रेग्नन्सी केलेल्या आहेत बेबी बेबीचीच मदत घ्यावी लागते पण तशा प्रकारे नसले झिरो सुद्धा अनेक प्रेग्नन्सी करता येतात बरं कमी असले तर ते नॅचरली म्हणा किंवा सारख्या मार्गाने शक्यता नसते मग मला ते टेक्नॉलॉजी वापरून टेस्ट्यूब बेबीच्या माध्यमातून कमी शुक्रजंतूंना सुद्धा प्रेग्नन्सी घडवून देता येते वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी अडॉप्शन करा असं सांगावं लागलं असतं कारण ती टेक्नॉलॉजी तेव्हा नव्हती खरे हा खरं आधी खरं तर ही टेक्नॉलॉजी नव्हती मात्र आता अनेक टेक्नॉलॉजीस आलेल्या आहेत मग टेस्ट ट्यूब बेबी असू दे किंवा आय व्ही एफ अश्या वेगवेगळ्या हा टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत डॉक्टर मात्र खूप वेळा असं होतं की या टेक्नॉलॉजींचा वापर करू नये किंवा आपण न करता जर नॅचरली बेबी होत असेल तर त्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात किंवा ते जर कि नसेल होत तर ते खचतात देखील मग अशा परिस्थितीमध्ये जो, गर्भधारणेसाठी जोडप्यांची एकूणच मानसिकता कशी तयार करावी सगळ्यात प्रथम माझा चॅलेंज असतो जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात ते पाच किंवा दहा वर्षांची हिस्ट्री असते दोन, दोन, दोन चार पाच फायली असतात दोन तीन आयुआय दोन चार आय व्ही एफ काय काय घेऊन आणि समोर बसल्यावर ते माझ्याकडे बघून आम्ही त्यांच्या मला पहिला प्रश्न पडत असेल आता होप हे तरी काय आपलं करू शकतील असे नाही आलेले असतात त्यामुळे सगळा सगळ्यात पहिला प्रश्न असतोय विश्वास कसा मिळवता येईल जर विश्वास मिळवता आला त्यांच्यात पेशन्स जागवता आला तर आपलं काम होणार दोन गोष्टी लागतात मला मग त्यासाठी विश्वास जागवायला काय करावं लागतं मला ऑनेस्टली त्यांना ते अनालिंग द्यावं लागतंय की आजपर्यंत पाच वर्ष का लागली आहेत त्याच्या टेस्टचा अर्थ काय निघतो आहे आपले अंडरलाईन प्रॉब्लेम्स काय आणि पर्याय काय हे स्पष्टपणे मांडलं ना पेशंट समोर तर मग त्यांना ते आवडतं की हो मला कळलं माझा प्रॉब्लेम काय मला माझे पर्याय पण कळत आहेत त्यातलं मला हे पटतंय हे पटत नाही मग जेव्हा तुम्ही त्यांना असं कनेक्ट होता ना तेव्हा त्यांना तो विश्वास येतो आणि त्यावेळेला पुढचं काम तुमचं सोपं होतं काउन्सेलिंग आणि एक्सप्लेनिंग एक्सप्लेनेशन हे मानसिकता बनवण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे ते तुम्ही कराल तर पुढचं काम सोपं सोपं झालं डॉक्टर यासोबतच जसं आपण सुरुवातीला तुमचं इंट्रोडक्शन देत होतो सगळ्यांना तेव्हा आपल्याला माहितीच आहे की योगामध्ये देखील तुम्ही खूप इंटरेस्टेड आहातच तर योग बद्दलचा जो तुमचा उपक्रम सुरू आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे हो हुँ। मी मॉडर्न मेडिसिनचा डॉक्टर आहे आणि जनरली योग मेडिटेशन प्राणायाम सारख्या गोष्टी जनरली मॉडर्न मेडिसिन मध्ये तेवढंच नाही बोललं जात आणि मला लक्षात आलं आमच्या पेशंट्सला बघून त्यांच्या निराशा बघून मानसिकता बघून की ह्यांची मनांची तयारी जर करायची असेल तर नुसतं औषधं टेस्ट्यू बेबी आय व्ही एफ हे सगळं असं म्हणजे दुर्बिणीच्या तपास त्याने नाही होणार आहे मन परत परत खंबीर बनवायची आहे तर त्यांना योग आणि म्हणून मी त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि मी हा ह्याचं समजून घेतलं की आपल्या शरीराला मनाची किती मोठी गरज असते आणि डिप्रेशन म्हणा टेन्शन स्ट्रेस हे तर सगळ्यांच्या लाईफचं काम झालं हल्ली हे सगळ्यांना कॉमन झालंय सगळ्यांवर मात करायला पाच हजार वर्षापूर्वी आमच्या ऋषीमुनींनी जे नॉलेज आणि स्किल्स काढून दिलेले आहेत ते आम्ही नाही एवढे वापरले पण अमेरिका युरोप आणि जगभरात जपान ह्या कंट्रीजमध्ये इतक्या मोठ्याने वापरला जातोय आता योगा आणि मेडिटेशन तर असं वाटलं आता आपण हे बोलायला घ्यायला हवं घ्यायला हवं मात्र डॉक्टर आपण जसं बोलतो आज या विषयावर बोलतोय विषय हा आणि त्यावरील उपचार या सगळ्याच विषयावर आज आपण चर्चा करतोय तर योग आणि मेडिटेशनचा गर्भधारणेवर किती इफेक्ट होतो मी मगाशी म्हटलं जसं आपण पेशंटशी बोलताना काउन्सलिंग करतो कम्युनिकेशन करतो त्यांना समजावतो म्हणजे काय करतोय फिजिकली त्यांच्या म शरीराला काहीच केलेलं नाही आपण फक्त त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक आशा उत्पन्न केली आहे त्यांना विश्वास दिलेला आहे की प्लीज आपण पुढं जाऊया इथून आपलं काम होऊ शकणार आहे तेवढ्या गोष्टीने त्यांचं शरीर काम करायला लागतं आहे तुम्ही योग आणि मेडिटेशन म्हणताय प्राणायाम म्हणताय हे खूप खूप म्हणजे अति सुंदर गोष्टी आहेत ह्या सगळ्या आणि त्याचे पण यू नो सायकोसोमॅटिक इलनेस म्हणजेच सगळं काय जे आहे ते मनापासून सुरू होतं इन्क्लुडिंग ब्लड प्रेशर डायबिटीज हार्ट डिझीज स्ट्रोक की स्किन कंडिशन्स सगळं मनाच्या टेन्शन्सला घेऊन स्ट्रेसला घेऊन आपल्या शरीरातले केमिकल्स बिघडले जातात त्याला घेऊन शारीरिक हुँ। बदल यायला लागतात त्यामुळे जेव्हा आपण योग मेडिटेशन प्राणायामसारख्या गोष्टी आपल्या पेशंट्सला देऊ शकतो तेव्हा मन शांत केल्या केल्या तुमच्या औषधांचे परिणाम चांगले येणार तुमच्या ट्रीटमेंटचे इफेक्ट्स चांगले येणार आय एम प्रिटी शुअर आता आम्ही त्यावर काम करतोय पण प्रिटिश प्रिटिश्युअर त्याचे खूप सुंदर परिणाम दिसतो म्हणजे एकूणच पॉझिटिव्हिटी मनात असणं हे खूप महत्वाचं आहे म्हणजे फक्त उपचार करून चालत नाही तर आपल्या मनाची एकूणच भरणी किती चांगली झालेली आहे किंवा हो. आपले विचार काय आहेत हो. हे पण खूप महत्वाचं आहे मग डॉक्टर जो तुम्ही उपक्रम आहेत हा कोणासाठी आहे म्हणजे तुमच्याकडे येणारे जे फर्टिलिटीचे पेशंट्स आहेत त्यांना तुम्ही योगाचं प्रशिक्षण देतात का हो देतो ना आम्ही त्यांना पण आता सुरू केलंय सर्वप्रथम मी शिकून घेतलं आणि त्या घेतल्यानंतर ट्रेनर म्हणून जी काही मला डिग्री आहे त्याला घेऊन असं वाटलं आता आपण हे समाजात पसरवावं मग सगळ्यात महत्वाचा विषय कुठे येतो बरं आता हे पैसे घेणार मग आता हे शिकवणार की नाही नीट काम होणार की नाही ती मी लोकांना गॅरंटी दिली की बाबा आम्ही चांगल्याने शिकवणार मनापासून आणि मला पैसे नको येते ते पैशासाठी नाहीच आहे ते जनरल पब्लिकसाठी आहे एनी वन अँड एव्हरी वन फक्त मेडिकल कंडिशन नसावी कारण आपण ऑनलाईन करतोय ऑनलाईन करताना तिथे कोणाला काही त्रास झाला ते, ते करणार नाही आपल्याला त्यामुळे ऑनलाईनला फक्त त्यातल्या त्यात वीस ते साठच्या वयामध्ये असावं फिट असावं आणि आमच्या फर्टिलिटीच्या सुद्धा आता आम्ही मोठ्या प्रमाणात करून मी गेल्या दोन वर्षापूर्वी लंडनमध्ये जेव्हा स्पीच दिलं तेव्हा ह्या विषयावर बोललो तेव्हा मी म्हटलं रिसर्चला घेऊन मी तुम्हाला एव्हिडन्स घेऊन फुल हाऊस होता लंडन मध्ये साठ लोक बसून फुल हाऊसने ऐकत होते मेडिटेशनचा परिणाम फर्टिलिटीवरती तर त्याचे रिसर्च करून आपल्याला ते खरे मेडिटेशन करणं अतिशय महत्वाचं आहे आपण नेहमी ऐकत असतो पण किती लोक करतात हे महत्वाचं म्हणजे किती लोक त्यासाठी वेळ काढतात मात्र डॉक्टर मेडिटेशन केल्याने जेव्हा मन शांत होतं त्याचे फायदे काय काय आहेत कसं ना बघा स्ट्रेस हा शब्द जो आहे स्ट्रेस उघड उठसूट कोणी पण म्हणतो मला स्ट्रेस होतोय मला टेन्शन येत आहे आता स्ट्रेस आणि टेन्शन सारख्या गोष्टी म्हणजे काय आणि ते काही डोळ्याला दिसत नाहीये ब्लड प्रेशर वाढलाय कळत आहे हार्ट डिसीज आलंय ते आम्ही इसीजी काढला कळत आहे पण स्ट्रेसला मोजमाप नाही आहे ते डोळ्याला दिसत नाही आणि सगळ्यांच्या जीवनाला अशा प्रकारे जर आपण जगतोय धावपळ करतोय वेळेचं काही भान नाही कुठं खाण्यापिण्याचा झोपण्याचा व्यायाम नाही सगळं जे असं विस्कळीत झालंय त्याला घेऊन स्ट्रेस टेन्शनला घेतल्यानंतर ते डिप्रेशन शन्झायटी ह्या गोष्टी येतात त्याला घेऊन आपल्या आतली केमिस्ट्री पूर्ण बॉडी म्हणजे सिंपथेटिक स्टिम्युलेशन आता थोडंसं न्यूरोलॉजी मेडिकल बोलतो सिंपथेटिक फायरिंग होतं आपलं आणि त्याच्यामुळे ते सगळे केमिकल्स जे असतात त्याच्याने आपल्या शरीरावरती ऑलमोस्ट लाईक अ पॉयझन काम करत आहे मग हे योग आणि मेडिटेशनला घेऊन पॅरासिम्पथेटिक स्टिम्युलेशन झाल्याने रेस्ट अँड डायजेस्ट आणि आपल्या शरीरावरती रिलॅक्सिंग इफेक्ट्स आल्याने शरीराची परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होते इन्क्लुडिंग डायजेस्टिव्ह सिस्टम कार्डियक सिस्टम रिप्रोडक्टिव्ह सिस्टम शांत मन हे अनेक म्हणजे शरीरासाठी खूप जास्त लाभदायक आहे डॉक्टर योगा प्राणायाम यासह मेडिटेशन आणि एकूणच वंध्यत्वावर उपचार या विषयावर अजूनही मला तुमच्याशी बोलायचंय मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका पाहता आमचा खास कार्यक्रम हितगूज ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर आहेतच आपल्यासोबत डॉक्टर आतापर्यंत अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत आपण योगधारणेसंदर्भात बोलत होतो डॉक्टर मानसिकता कशी तयार करावी आणि योगासन किंवा मेडिटेशन हे किती लाभदायक असू शकतं म्हणजे जे वंध्यत्वाचे रुग्ण तुमच्याकडे येतात फर्टिलिटीचे रुग्ण तुमच्याकडे येतात त्यांच्यासाठी हे देखील किती महत्त्वाचं हे तर तुम्ही सांगितलेलं आहे मात्र डॉक्टर अजूनही असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना खूप नॉर्मल नॉर्मल प्रॉब्लेम असतात म्हणजे फक्त पहिल्यांदा जर प्रेग्नन्सी होत नसेल तर mm. तेव्हा ते आय ते व्ही एफ आणि वेगवेगळ्या उपचार पद्धती वापरतात मात्र जर दुसऱ्यांदा होत नसेल म्हणजे दुसऱ्यांदा प्रेग्नेन्सी येत नसेल मग त्यावेळेस पण हे उपचार पद्धती वापरता mm.

तो तर एक पर्सनल विषय आहे की hmm. कोणाला जर एक प्रेग्नन्सी आहे आणि मग दुसरी हवी आहे मग त्याला जनरली गॅप झालेली असते दोन वर्ष म्हणा किंवा चार वर्षाची गॅप झालेली असते hmm. आणि त्या वेळामध्ये काही गोष्टी बदलतात वय hmm. वाढलेलं असतंय कधी स्त्रीबीज बदलतात कोणाक इन्फेक्शन कधी झालेली hmm. असते वजन किंवा शरीर अनफिट झालेलं असतं hmm. मग अशा वेळेला शुक्राणू पण बदलले बदलू शकतात कोणाला सवयी असतात स्मोकिंग अल्कोहोल मग ह्या सगळ्यांचे परिणाम वय जर तीस होतं पूर्वी आणि आता बत्तीस चौतीस पस्तीस झालंय तर त्याप्रमाणे प्रॉब्लेम्स आले जर तर काही वेळेला पूर्वीची प्रेग्नन्सी नॉर्मल झालेली असते आणि मग होत नसतं मी त्यांचं मला अशा कपल्सला माझं पहिलं वाक्य हे असतं तुमच्या दोघांचा हा पर्सनल विषय आहे हुँ. की एक बेबी असताना खरंच तुम्हाला पुढे जायचंय का आणि ह्या मागणी मी आय एम नॉट क्वेश्चनिंग बट आय एम सोइंग की दहा पैकी आठ लोकांना एका पॉइंट नंतर त्रास नसतो घ्यायचा आमचं एक आहे ना एवढं काय आम्हाला दुसऱ्यासाठी नाही करायचं पण दहापैकी दोन जण असतात किंवा तीन जे म्हणते नाही ना सर काय जे लागेल ते करा दुर्बिणीचा तपास करा टेस्ट ट्यूब बेबी करा वाटलं तर स्त्री बेजा घ्यायची वेळ तर ते घेऊया आता तो एक वैयक्तिक विषय झाला मेडिकल दृष्टिकोनात येस इफ द नीड अरायज मग त्यांना yes, ते करावं लागतं डॉक्टर आतापर्यंत आपण बोलत होतो की जर वय वाढत असेल तर हे प्रॉब्लेम येऊ शकतात मात्र डॉक्टर कमी वयात देखील असे प्रॉब्लेम येताना आपण बघितलेले आहेत म्हणजे जर तीस वर्षांच्या आधी पण जर प्रयत्न असतील तरी अनेक वेळा प्रेग्नन्सी होत नाही किंवा अगदी बत्तीस किंवा तेहतीस वर्षांमध्ये पण नाही होत मग अशा वेळेस काय करावे जेव्हा रिपोर्ट सगळे ओके असतील आणि वय देखील कमी असेल हा चांगलाय प्रश्न खूप काय सांगतो मी तुम्हाला कारण आमच्या अनुभवातला जो वीस वर्षा पूर्वीचा जो प्रकार होता तेव्हा त्या प्रकारे एवढं नव्हतं दिसत हे यंगर एज मध्ये नक्कीच मला दिसायला लागलं आहे की अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस ह्या वयांमध्ये जेव्हा की पूर्वीच्या काळामध्ये एवढं स्ट्रेस नसता घेतला कोणी त्याचे खूप प्रॉब्लेम्स दिसतात आणि मेजरली काय तर स्त्रीबीजांमध्ये फरक येणं ए एम एच अशी जी ब्लड टेस्ट आहे ती लो येणं अठ्ठावीस तीस बत्तीसच्या वयाला आता मी नाही म्हणत आहे हे सगळ्यांमध्ये होतं पण प्रमाण नक्कीच वाढलेलं त्यामुळे तुम्ही म्हणता तसं यंगर एजला असं अपेक्षा असते की जरा मला अजून एक जॉब पाहिजे मला अजून एक डिग्री घ्यायची <laughs> आहे मला अजून एक्स वाय झेड करायचंय mm -hmm. ते केल्यावर मग मला प्रेग्नन्सी करायची आहे तेव्हा जेव्हा ते डिले करत असतात तेव्हा mm -hmm. काही वेळेला त्यांना त्रास होतो पुढे जाऊन बॉडी बदलते हे यंगर एज मध्ये मग अशा वेळेला त्यांना समजवणं लागते पहिलं तर की तुम्ही तुमच्या प्रायोरिटीज बदलू शकणार आहात का तुम्हाला तसं रिस घ्यायचं तर घ्या मग पण पुढे जाऊन मग मधलं रिग्रेट करून नाही चालणार आहे सो ही स्पष्ट गोष्ट सांगितली की मग आता हल्ली नवीन आलंय मग त्या स्त्रियांना जॉब आणि करिअर करतात किंवा एम्ब्रिओ बनवून घेतात हसबंड जर आहे लग्न झालंय तर ते बनवून घेतात आणि मग म्हणतात ठीक आहे मला आता नाहीच प्रेग्नन्सी करता येणार आहे मला तीन वर्षांनी करायचं मग त्यावेळेला आपण ते एक जण एम्ब्रिओ फ्रीज करून चार काय पाच वर्षांनी करू शकतो अच्छा म्हणजे ही जी एक फ्रीज करण्याची ही प्रोसेस आहे ही प्रोसेस नेमकी कशी आहे या संदर्भात तर मला पहिला मुद्दा सविस्तर जाणून घ्यायचा आणि दुसरं किती वर्षांपर्यंत फ्रीज करता येऊ शकतो कसं आहे ना बघा मी पहिलं तर ह्याला प्रमोट नाही करणार कारण ते आता करतो सायन्स अँड टेक्नॉलॉजीची मदत आहे त्यामुळे हे लोकांनी वापरावं दॅट्स हो, ओके पण प्र, प्र, प्रेफरेबली ह्याचे मार्ग न घ्यावे इज अ बेटर वे इज बे, बेटर बिकॉज बे, प्लॅन युअर सेल असं बरं आता लागलं जर कधी तर ते आम्ही फ्रीज करू शकतोय आणि ती स्त्रीबीज फ्रीज करून पाच काय अप टू टेन इयर्स दहा वर्षांपर्यंत आपण ते फ्रीज करून ठेवू शकतोय तो टेस्ट्यू बेबीचाच भाग आहे इंजेक्शन देतोय ब्लड टेस्ट सोनोग्राफ्या करून रिस्पॉन्स बघतोय आणि एका महिन्यामध्ये दहा म्हणा किंवा बारा स्त्रीबीज मिळतात तर ती घेऊन मग हसबंड असतील तर शुक्राणू घेऊन गर्भ बनवले आणि त्याच्यात काय जर सात म्हणा आठ गर्भ असतील तर ते, ते आपण फ्रीज करून ठेवू शकतो आणि ते फ्रीजिंग ने काही प्रॉब्लेम नसतोय अनेक वर्षांनंतर सुद्धा प्रेग्नन्सी होतात आणि त्यामुळे तो काही प्रॉब्लेम आफ्टर प्रेग्नन्सी म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस मग त्याचा काही इफेक्ट होत नाही अगदी नेचरल सारखच असतं की त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट नंतर जाणवता हा प्रश्न सगळ्यांना पडतो टेस्टिव्ह बेबीला किंवा त्या अशा गाष्टी फ्रीजिंग केल्यानंतर हे काळजी असतेच ना तर पण एकच सांगायचं की आय व्ही एफ सारख्या क्रिया जगभरात चाळीस वर्षांपासून आहेत आयव्हीएफ च्या बेबीज चे बेबीज पण आलेले आहेत त्यामुळे आपल्याला जर अशा काही गोष्टी दिसायच्या होत्या तर हे सगळं आतापर्यंत दिसलं असतं आणि आपल्याला कळलं असतं त्यामुळे आमच्या रेग्युलर अनुभवात एवढंच सांगता येतं की चांगल्या कारणासाठी गोष्ट योग्य पद्धतीने केल्या आणि योग्य पद्धतीने वापरल्या तर त्याचे काही तसे प्रॉब्लेम्स घाबरण्यासारखे नाही डॉक्टर मात्र इकडंच कुठलीही उपचार पद्धती असू दे आय व्ही आय असू दे किंवा टेस्ट बेबी असेल किंवा आपण जसं आता मगाशी बोलत होतो की एग्स देखील करता येऊ शकतो या ज्याही उपचार पद्धतीत एकूणच काही काही अंशिका होईना पण पण आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन करण्याचा प्रयत्न करतोय मग यामध्ये सक्सेस रेट किती आहे पण आता निसर्गाच्या नियमांप्रमाणे गोष्टी बदलल्या की आता उदाहरण घ्या ना की शुगर आहे कोणामध्ये ब्लड प्रेशर ह्या आता काही गोष्टी नैसर्गिक सुद्धा असतात मग आता निसर्गाच्या आहेत म्हणून का आपण ते ऍक्सेप्ट करणार का आपल्याला वेळ आली तर आपण त्याच्यावर उपचार करून आरोग्य तर चांगलं करणारच आपण म्हटल्यावर फर्टिलिटीचा प्रॉब्लेम जरी कोण नैसर्गिक कारणांमुळे असला तरी आपल्याला त्या कपलच्या पर्सनल रिक्वायरमेंटला घेऊन त्यांना मदत करणं असतंय मग ती मदत आपण केव्हाही करतोच ना तशी म्हणजे त्यांना त्या त्रासातनं बाहेर काढायला आपण ते उपचार काय जे असेल ते त्यांच्यावर करून त्यांना मदत करतोच ना खर खर डॉक्टर आय व्ही एफ आय आणि टेस्ट्युब बेबी ह्या उपचार पद्धती तुम्ही सांगतात ह्या उपचार पद्धती केव्हा केव्हा वापरता येऊ शकतात जसं की तुम्ही मगाशी बोलत होता की टेस्ट्युब बेबी ही लास्ट स्टेज आहे त्या आधी आपण आय एफ किंवा आयुआय करू शकतो हो। सो so, ह्या उपचार पद्धती कोणकोणत्या स्टेजला वापरता येऊ शकतात आपण जर नॉर्मली बोललो की तीस वयाच्या आज जर लग्न झालं मगाशी मी जसं म्हंटल एक ते दीड वर्ष तरी देणं आहेच कपलने अप टू टू इयर्स दोन वर्षानंतर जरा जास्त वेळ जातोय मग त्या सुरुवातीच्या वेळात जेव्हा नाही होत आहे टेस्ट पहिल्या कराव्या एक्झॅक्ट डायग्नोसिस करावं त्याशिवाय पुढचं पाऊल घ्यायचं नाही एकही गोळी खायची नाही एम एच केल्याशिवाय शुक्राणू चा टेस्ट केल्याशिवाय के दोन चार महिने आपण साध्या गोळ्या दिल्या खूप सोनोग्राफीच्या भानगडीत नाही पडायचं सुरुवातीला सगळं ठीक आहे तर आता एखाद्याला ट्यूबच बंद आल्या किंवा शुक्राणूच झिरो आले तर त्याप्रमाणे पुढची पावलं मग सुरुवाती चार महिने झाले मग आयुआय दोनदा तीनदा केलं त्याच्यात आपल्या पूर्वीच्या ह्या एवढ्या काळामध्ये साधारण एक वर्ष जात टोटल तीन वर्ष झाली लग्नाला तीन वर्षानंतर लक्षात येते की आयुआ दोन तीनदा झाले गोळ्या चार पाच खाऊन झालेल्या आता होत नाही मग आम्ही दुर्बिणीचा तपास करायला सांगतो ट्यूब्स चेक करायला सांगतो त्यात काही एखादी गोष्ट आढळली तर ती क्लिअर करतो सक्सेस रेट थोडा वाढतो पाच टक्के दहा टक्के मग आपण नॅचरल आयुआयच्या मार्गाला जाऊन आय व्ही एफ अवॉइड करायचा प्रयत्न करतोय हे सगळं होईपर्यंत टोटल साधारण पाच वर्ष तरी जातात लग्न झाल्यापासून पंचवीस आपलं तीसच्या आतमध्ये तीसच्या वर असेल तर त्या पाचच्या ऐवजी आपण तीन चारच वर्ष वापरू पस्तीसच्या वर असेल तर हे सगळं कदाचित एका वर्षभरातच आटपुण पटपट पुढची पावलं कारण वेळ संपत जातो हो। म्हणजे वेळेनुसार त्या उपचार बदलतात हा डॉक्टर आज जी माहिती तुम्ही दिलेली आहे ही, दिले ही माहिती आपल्या सगळ्या खरं तर ह्याची गरज आहे त्यांना निश्चितच येईल कारण खूप सविस्तर आज आपण या विषयावर बोलवलो आहे तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी धन्यवाद डॉक्टर थँक्यू व्हेरी मच धन्यवाद या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत्र फक्त झी चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे नमस्कार आई भवानीचा गजर म्हणजे